हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी प्रियंका वीरा रसाळ, दोडामार्ग उपासना केंद्र। मी आज ना माझा सगळ्यात पहिला अनुभव सांगणार आहे। साधारणतः 98 साली बापू मला भेटले आणि मग कसं असतं, बापूंना तर कधी पाहिलेलंच नव्हतं, फक्त बापूंचा एक फोटो होता आणि एक उपासनेची पुस्तिका होती, हे एवढं दिलेलं होतं, जे आमच्या रिलेटिव्हनी दिलेलं होतं। आणि ते बघून, हां, तो फोटो बघून असं वाटलं की अरे आपले खरंच हे सद्गुरू म्हणजे आहेत। म्हणून मी रोज आपलं जी आहे उपासना ती करायचे आणि असं रोज चालू होतं। साधारणतः 99 म्हणजे मी सेकंड टाइम प्रेग्नंट होते, 99 सालीचा हा अनुभव आहे। आणि मला 8वा महिना सुरू होता आणि माझी एक मैत्रीण होती, अगदी माझी जवळची मैत्रीण, तिचं लग्न झालेलं, ती सासरी जाऊन 6 महिन्यानंतर आली होती आणि तिचा मला फोन आलेला की प्रिया तुम्हाला भेटायला ये म्हणून। कारण मी खूप एक्सायटेड होते तिला भेटायला, त्यामुळे मी गडबडीत सगळी कामं केली, दुपारी सगळं आवरलं आणि आई बापांना सांगितलं की मी तिला भेटून येते। पण त्यावेळेस ना मोबाईल वगैरे काहीच नव्हते, तर आई काय म्हणाल्या मला की 8वा महिना आहे, जा पण तू लवकर ये। त्यांना म्हटलं हो आई, अगदी मी ना जाते आणि 10 मिनिटं बोलते आणि येते। पण मी तिच्या घरी गेले, गप्पा सुरू झाल्या, म्हणजे त्या गप्पा इतक्या आम्ही गप्पांमध्ये रंगलो की किती वाजले हे कळलंच नाही। म्हणजे ऑलमोस्ट मी साधारणतः 3 वाजता गेलेली, 7:30 होऊन गेले तरी माझं लक्ष नाही की किती वाजलेत। आणि माझं एकदम लक्ष गेलं की बापरे आता तरी 7:45 वगैरे झालेत आणि निघायला पाहिजे। तिला मी म्हटलं, तीही मला म्हणते अगं लास्टची बस जाणार आहे आता, चल लवकर। आणि असं करून मी निघाले आणि बस स्टॉपवर येऊन बघते तर माझ्यासमोर लागोपाठ 2 बस गेल्या। आणि मी म्हटलं बापूराया आता मी काय करू, घरात तर सगळे ओरडतील, मला नाही माहिती, माझ्यासाठी एक बस येऊ देत, मला ना बस पाहिजे म्हणून। असं मी अगदी हट्टाने बापूंकडे सांगितलं की जसं आपण एक हट्ट करतो, लहान मूल जसं आईकडे हट्ट करतं, तसं मी बापूंना हट्ट केलं। बापू काही माहीत नाही मला, मला आता घरी तर पोहोचायचं नाही, तर खूप पडणार आहेत असं म्हणते तोपर्यंत अक्षरशः एक रिकामी बस, म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त ड्रायव्हर आणि कंडक्टर, जणू काही ती बापूंनी माझ्यासाठीच पाठवलेली होती। आणि मी अशी गडबडीने जाऊन बसले, पण जसं स्टँड जवळ आलो ना तशी मी उभी राहिले। एक तर मला म्हणजे 8वा महिना होता आणि त्यात तरी ते माझ्याकडे बघत होते। आणि शेवटी न राहून मला त्यांनी सांगितलं की बाळा हे काय करतेस तू, तुझी परिस्थिती काय आहे बघ, बस तू, म्हणजे ते ड्रायव्हिंग करत होते आणि ते मला सांगत होते की बस तू, गाडी थांबल्याशिवाय उतरायचं नाही। मी मग बसले आणि जेव्हा गाडी थांबली तेव्हा ते म्हणाले की हे तू करतेस ना हे चुकीचं आहे, असं नाही करायचं, घरात सगळेजण वाट बघत असतात, पुन्हा असं करू नकोस आणि तू नीट घरी जा। म्हणजे फक्त आणि फक्त सद्गुरूच करू शकतात। आणि त्यावेळेसही मला ती बस म्हणजे घरापर्यंत पोहोचवणं हे सगळं माझ्या बापूंनीच केलं। आणि बापूंनी मला हा दिलेला पहिला अनुभव, श्रीराम अंबज्ञ, नाथ सवित, नाथ सवित।